श्रीखंड श्रीखंड नाही आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्र्याऐंशी कोटी किमतीचा भूखंड दोन कोटींमध्ये विकल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली ती आणखी एका घोटाळ्याची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची बंद झालेली फाईल आता पुन्हा उघडण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय यामुळे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा पाय पुन्हा एकदा खोलात जाण्याची शक्यता आहे कोर्टाने मोकळं सोडल्यानंतर सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी लावणार असल्याचं आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य वरच्या हाऊस मध्ये पण काही गदारोळ झालेला आहे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी ऐंशी कोटी रुपयाचा प्लॉट त्र्याऐंशी कोटी रुपयाचा प्लॉट हा केवळ दोन कोटी रुपयाला जे आहे तरी दिला आणि म्हणून अध्यक्ष महोदय वरच्या हाऊसमध्ये मध्ये सुद्धा गडबड सुरू आहे आज आपला हाऊस हे सगळ्यात मोठा हाऊस आहे लोकप्रतिनिधी इथे जास्त आलेले आम्हाला कळलं पाहिजे की काय झालेलं अध्यक्ष महोदय दोन कोटीला त्र्याऐंशी कोटीचा प्लॉट कसा काय दिला गेला हा भ्रष्टाचार कसा काय हा हा भ्रष्टाचार नाही आहे का रेवढ्या वाटले आणि पण प्लॉटच्या रूपानं आपण योग्य चर्चा अध्यक्ष महोदय त्यांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला तिथे मी पूर्ण खुलासा केलाय आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप या ठिकाणी लावून अध्यक्ष योग्य नाही आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने भुजबळ साहेब भुजबळ साहेब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो हे ऐंशी कोटी वगैरे हे जे आसमानी आकडे आहेत ना पूर्णपणे चुकीची आहेत नाही मी आहे ना मी सक्षम आहे मी उत्तर देतो ना, ना, मी सक्षम आहे मी उत्तर देतो ना मी उत्तर देतो या संदर्भात मी वरच्या समग्रात उत्तर दिलाय इथेही देतो मी सक्षम आहे नाही आले असतील ना मी देतो ना उत्तर नाही नाही बसा बसा भुजबळ साहेब आई आम्ही भूखंडाचं श्रीखंड खाणारे नाही अंधेरीतील आर टी ओच्या भूखंडावर चमनकन बिल्डरला एसआरए बांधकामाची परवानगी देण्यात आली होती या बदल्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि मलबार हिलवरती विश्रामगृह बांधून देण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं यासाठी कोणत्याही निविदा प्रक्रिया राबवली नाही आणि हाच मुख्य आरोप होतोय याच चमणकरांनी नंतर विकासकामांचे हक्क परस्पर विकले आणि वीस टक्क्यांऐवजी ऐंशी टक्के नफा कमवला एकशे नव्वद कोटी रुपयांच्या नफ्यातील तेरा कोटी पन्नास लाख रुपये देण्यात आले त्यानंतर संशयाची सोयी भुजबळांकडे वळाली आणि प्रकरण आणखी तापलं अखेर सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं पण आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय कायदे तज्ञांची मतं मागवली आहेत त्यामुळे भुजबळांवरची अटकेची टांगती तलवार मात्र कायम आहे